7 दिवसात 5 किलो वजन कमी करायचं आहे, तर तुमच्यासाठी एक घरगुती उपाय आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि याचं सेवन आपण सलग 7 दिवस करायचं आहे आणि 5 किलो वजन कमी होणार आहे। तर 5 किलो वजन कमी करणारा हा चमत्कारिक उपाय नेमका कसा करायचा, याच्यामध्ये कोणते घटक आहेत, हे कसं वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं आहे, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल। चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया। या ठिकाणी घेतलेला आहे सब्जा। या सब्जामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याच्यामुळेच आपलं जे वय आहे ते वय कमी होण्यासाठी अत्यंत आवश्यक कार्य या सब्जामुळे घडत असतं। तसेच याच्यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्या फायबर्समुळे आपलं पोट व्यवस्थित साफ होत असतं आणि पोट व्यवस्थित साफ झाल्यामुळे आपलं जे वजन आहे, बेनिफिट्स आहेत, कमरेभोवतीची चरबी वितळून जाणार आहे आणि त्यामुळे आपलं जे वजन आहे ते वजन वेगाने कमी होणार आहे। याच्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, बी कॉम्प्लेक्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपलं जे वजन कमी करण्यासाठीचं जे कार्य आहे ते कार्य खूप वेगाने होण्याचं कार्य याच्यामुळं घडणार आहे। तर मित्रांनो, आपण एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचा आपण सब्जा टाकणार आहोत आणि ते रात्रभर आपण भिजवून ठेवणार आहोत आणि ते रात्रभर भिजल्यानंतर आपण सकाळी उठल्याबरोबर अनासेपोटी त्याचं जर सेवन जर केलं तर 7 दिवसामध्ये आपलं 5 किलो वजन कमी होणार आहे। चला तर आता आपण याला सकाळी पाहूया, आपण रात्रभर याला भिजत ठेवूया। सकाळ झालेली आहे, आता आपण रात्रभर भिजत ठेवलेला सब्जा आपण उघडून पाहूया। या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी फुलून आलेला आहे सब्जा, एकदम फुगलेला आहे, त्याची जेली बनलेली आहे। तर जेल फॉर्ममध्ये आलेले हे लिक्विड आपण सकाळी उठल्याबरोबर ह्याचं सेवन करायचं आहे। अनासेपोटी ह्याचं जर आपण सेवन जर केलं आपलं वजन जे आहे ते वेगाने कमी होणार आहे आणि वेगाने वजन कमी करण्यासाठी याचं आपण सलग 7 दिवस सेवन करणार आहोत। 7 दिवस ह्याचं सेवन केल्यानंतर आपलं वजन जे आहे ते वेगाने कमी होणार आहे। सकाळी उठल्याबरोबर अनासेपोटी ह्याचं सेवन करा। अर्धा तास काही एक खाऊ नका, काही एक पिऊ नका। तर मित्रांनो, अत्यंत गुणवारा असलेला हा उपाय तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन विषयासह भेटूच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।